नमस्कार, तिचा जागर मध्ये आपलं स्वागत। मी शर्वरी। सीआयडी कडून सांगलीचे पोलीस अधीक्षक उपअधीक्षक यांची चौकशी करण्यात आली असं वृत्त समजत आहे। अनिकेत खून प्रकरणी सीआयडीचे विशेष महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगली पोलीस सीआयडी मार्फत अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दीपाली कांबळे यांची कसून चौकशी केल्याचं वृत्त समजत आहे। त्यासाठी रामानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते। त्यांनीही यावेळी काही कागदपत्रेही जप्त केली अशी माहिती सूत्रांकडून समजतीये। दरम्यान रामानंद यांनी अनिकेतला शहर पोलीस ठाण्यातील ज्या खोलीत मारण्यात आलं होतं त्या ठिकाणीची पाहणीही केली आहे असंही वृत्त समजते। अनिकेत कोथळे खून प्रकरणी सीआयडीची विविध पथके गेल्या 10 दिवसांपासून तपास करीत आहेत। त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या युवराज कामटे आणि त्याचे 5 साथीदार यांचे जबाब झाले। त्याशिवाय त्या दिवशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि निलंबित केलेल्या 7 पोलिसांचीही चौकशी झाली। या प्रकरणी अद्याप पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक काळे यांची चौकशी झालेली नव्हती। त्यासाठी रामानंद हे शुक्रवारी रात्री उशिरा सांगलीत दाखल झाले। त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा धावता आढावा घेतला। सकाळी ते सांगली शहर पोलीस ठाण्यात गेले आणि तिथल्या ज्या ठिकाणी मारण्यात आले होते त्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली असंही वृत्त समजते। सकाळी 11:30 च्या सुमारास डॉक्टर काळे या शहर पोलीस ठाण्यात आल्या। साधारणतः 2:30 पर्यंत त्यांची चौकशी सुरू होती असंही वृत्त समजते। पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल।